काश्मीरच्या खोऱ्यातल्या दहशतवाद्यांना इशारा दिलाय दोन तरुणींनी. शहीद तौफील अख्तरच्या ह्या दोघी मुली. वडिलांनी देशासाठी बलिदान दिल्यानंतर अश्रू ढाळण्यापेक्षा त्या दोघी खंबीरपणे उभ्या राहिल्यात. बदलत्या काश्मीरमधल्या या धाडसी मुलींचं कौतुक आहे. मैं अपनी लड़ी का बदला लूंगी. मुझे बहुत ज्यादा दुख है. मैं उनका साथ दूंगी. हाँ मैं बदला लूंगी. हम बदला लेंगे तो हम कुछ बन के दिखाएंगे उनको. देश के लिए उन्होंने जान दी है और हम अफसर बन के उनका बदला लेंगे. सीआरपीएफचे शहीद कॉन्स्टेबल तौफील अहमदच्या मुलींची ही गर्जना. दहशतवादाविरोधात आता काश्मीरच्या पोरी खंबीरपणे उभ्या राहणार आहेत याचाच हा इशारा. पुलवामाच्या लेतपोरामधल्या सीआरपीएफ कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल तौफीलसह 5 जवान शहीद झाले. शहीद तौफील राजौरीच्या डोडासनचे. शहीद तौफील यांना शेवटची सलामी देण्यासाठी अख्खं राजौरी उपस्थित होतं. शहीद तौफील यांना दोन मुली आणि दोन मुलं आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांना चोख उत्तर द्यायलाच हवं असं त्यांच्या मुलांचं म्हणणं आहे. मोदीजी, मिलिटेंसी तो खत्म हुई नहीं, लेकिन आज भी वक्त है कुछ ना कुछ करो. हमारे देश के कितने सिपाही जान दे रहे हैं अपनी, और उनके बच्चे जो हैं उनके दिलों में बहुत ज़्यादा दर्द है. इन शहीदों को जान देने से रोके. देश के साथ चलते हुए एक बहुत वीर सिपाही की शहादत दी है. हमें अपने वीर सिपाही की शहादत पे गर्व है. वी सल्यूट द सैक्रिफाइस ऑफ द कांस्टेबल हु हैज मेड अ सुप्रीम सैक्रिफाइस एट द ऑल्टर ऑफ ड्यूटी. शहीद तौफील यांच्या मुली आता दहशतवादाविरोधात उभ्या ठाकल्या. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना इशारा देणाऱ्या या मुलींच्या धाडसाचं कौतुक. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.